नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर सचिन सरदेसाई, असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंध, बीए भाग 2 सेमिस्टर 4 सहकार हा विषय आपण शिकत आहोत। प्रामुख्यानं सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या अनुषंगाने आपण मागच्या 2 लेक्चरमध्ये अभ्यास करता आहोत। शेतकऱ्याला शेतमालाचा अधिक भाव मिळावा यासाठी प्रामुख्याने शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन विक्रीविषयक सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी काही संस्था निर्माण केलेल्या आहेत, त्या संस्थांना आपण सहकारी खरेदी विक्री संस्था असं म्हणतो। प्रामुख्यानं ज्या संस्थेचा उद्देश हा खाजगी व्यापारापेक्षा अधिक फायदेशीर खरेदी विक्री करण्याच्या दृष्टीने व सभासदांना मदत करणे हा असतो, अशी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था म्हणजे खरेदी विक्री संस्था होय। त्याचबरोबर अमेरिकेच्या फेडरल फार्मने प्रामुख्याने सहकारी शेतकरी शेती खरेदी विक्री संस्थेसंबंधी थोडक्यात एक व्याख्या मांडलेली आहे। त्यामध्ये ते म्हणतात की शेतकऱ्यांना किंवा शेतमाल उत्पादकांना व्यापारी त्यांच्या मालाची जी किंमत देतात त्यापेक्षा जास्त किंमत मिळावी म्हणून शेतकरी एकत्र येऊन शेतमाल विकण्याकरिता जी संस्था स्थापन करतात त्यालाच सहकारी खरेदी विक्री संस्था असे म्हणतात। प्रामुख्याने सहकारी खरेदी विक्री संस्था या शेतकऱ्यांनी स्वेच्छेने स्थापन केलेली आणि सभासद शेतकऱ्यांचा शेतमाल किफायतशीरपणे विकून देणारी संघटना म्हणजे सहकारी खरेदी विक्री संघटना होय। सहकाराच्या खरेदी विक्री संस्थाच्या अनुषंगाने आढावा घेतल्यानंतर आपण प्रामुख्यानं सहकारी खरेदी विक्री संस्थांची कार्य विचारात घेणार आहोत। सहकारी खरेदी विक्री संस्थांची कार्य, त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे शेतमाल एकत्रीकरण। सर्वसाधारणपणे प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्थेची कार्यालय हे तालुक्याच्या ठिकाणी असते आणि या संस्थे सभासद हे जवळपासच्या खेड्यामध्ये पसरलेले असतात। सर्व सभासद शेतकऱ्यांचा शेतमाल हा सारखाच नसतो, काही शेतमाल हा अधिक असतो तर काहीच्या शेतमालाचे प्रमाण कमी असते। याशिवाय काहींना सहकारी संस्थेच्या कार्यालयामध्ये आणून देत असतात तर काहींचा एकत्र करावा लागतो। प्रामुख्यानं सहकारी खरेदी विक्री संघ हा सर्व शेतकऱ्यांचा शेतमाल एकत्रित करण्याचं काम करत असतो। दुसरा आहे प्रतवारी। प्राथमिक सहकारी संस्था अनेक शेतकरी सभासदांच्याकडून शेतमाल एकत्रित करत असते। सर्व शेतकऱ्यांचा माल सारख्याच प्रतीचा, दर्जाचा किंवा गुणधर्माचा व वजनाचा नसतो, त्यामुळे शेतमालामध्ये असणाऱ्या गुणधर्माप्रमाणे रंग रूप आकाराप्रमाणे मालांचे वर्गीकरण करून त्याची प्रतवारी लावावी लागते। मालाची प्रतवारी केल्याने चांगल्या प्रतीच्या मालाला अधिक किंमत मिळते। साठा। शेतकऱ्याकडे माल साठवून तो ग्राहकांच्या सोयीप्रमाणे पुरवण्याची सोय नसल्याने शेतकऱ्यांचा माल एकत्रित करणे, प्रतवारी करणे व साठा करून ठेवणे ही कार्ये खरेदी विक्री संस्थाला करावी लागतात। शेतमालाचा साठा केल्याने हंगामात मालाची किंमत कमी होत नाही व दीर्घकाळापर्यंत मालाचा पुरवठा करून चांगली किंमत सहकारी संस्थेला व पर्यायाने शेतकऱ्याला मिळण्यास मदत होते। सहकारी खरेदी विक्री संस्था शेतकऱ्यांना आपला शेतमाल गोदामात साठवून ठेवण्याची व्यवस्था करून देतात। त्याचबरोबर या संस्था शेतमालाच्या तारणावरती जवळपास 70% कर्ज देण्याची व्यवस्थासुद्धा करत असतात। माल बांधणे। शेतमालातील गुणधर्म नष्ट होऊ नये, त्याचबरोबर शेतमालाची नेआण करणे, तो साठवणे
त्याचा साठा करणे हे सोपे जावे म्हणून शेतमाल योग्य प्रकारे बांधावा लागतो आणि ते बांधण्याचं काम देखील या सहकारी खरेदी विक्री संस्था करतात. उदाहरणार्थ कापूस स्वच्छ करून दाबून गट्टे बांधावे लागतात. कांदा जर असेल तर कांदा असा पसरून ठेवणं आवश्यक असतं. यानुसार शेतमालाची प्रतवारी करून शेतमाल हा बांधून ठेवावा लागतो. वाहतूक. शेतमालाची वाहतूक ही अनेक कारणांनी करावी लागते. उदाहरणार्थ मालाची शेतकऱ्याकडून संस्थेच्या कार्यालयापर्यंतची प्रथम वाहतूक करावी लागते. त्यानंतर मालाचा पुरवठा ग्राहकांना करता यावा म्हणून शेतमाल विविध विक्री केंद्रात मागणीप्रमाणे वाहतूक करून न्यावा लागतो. त्यामुळे वाहतुकीमुळे माल मागणीप्रमाणे पुरवता येतो व मालाला अधिक किंमत मिळते. प्रक्रिया करणे. शेतमाल ग्राहकांच्या हाती आहे त्या स्वरूपात देण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून तो ग्राहकाला पुरवणे अधिक चांगले ठरते. त्यामुळे जास्त किंमत मिळते. उदाहरणार्थ कापूस स्वच्छ करून गट्टे बांधणे, ऊसाची साखर तयार करणे, त्याचबरोबर अगदी अमेरिकेमध्ये देखील काही एसेन्स वापरले जातात. जसं की कोथिंबरीचा लिक्विड फॉर्ममध्ये एसेन्स तयार केला जातो, कढीपत्त्याचा लिक्विड फॉर्ममध्ये एसेन्स तयार केला जातो, इवन कांदा देखील प्रोसेसिंग केला जातो. अशा काही कारणामुळं प्रक्रिया करणं शेतमालाला आवश्यक असतं, जेणेकरून त्याचा अधिक चांगला वापर करता येतो. त्याचबरोबर टोमॅटो हा नाशवंत शेतमाल असल्यामुळं त्याचा लवकरात लवकर वापर होणं आवश्यक असतं. या दृष्टिकोनातून टोमॅटोपासून सॉस बनवण्याचा देखील प्रक्रिया उद्योग या ठिकाणी या सहकारी संस्था करत असतात. माहिती गोळा करणे. सहकारी संस्था ज्या मालाची खरेदी विक्री करीत असते त्याबाबत असणारे इतर देशातील इतर विविध बाजारपेठेमध्ये परिस्थिती, त्या ठिकाणची असणारी मागणी व पुरवठा, त्याचबरोबर किंमत इत्यादी माहिती गोळा करत असते, जेणेकरून या बाजारपेठेला शेतमालाचा पुरवठा आणि मागणी याच्यामध्ये संतुलन निर्माण करून अधिक चांगल्या प्रमाणात किंमत कशी मिळेल या दृष्टिकोनातून ही सांख्यिकीय माहिती आवश्यक असते. त्यासाठी सांख्यिकीय माहितीचे संकलन प्रामुख्याने या सहकारी खरेदी विक्री संस्था करत असताना आपल्याला दिसून येतात. विक्री व्यवस्था. सहकारी खरेदी विक्री संस्था सभासदांचा शेतमाल बाजारपेठेमध्ये दोन प्रकारे विकू शकतात. पहिल्या प्रकारामध्ये सहकारी संस्था सभासदांचा प्रतिनिधी किंवा दलाल म्हणून मालाची विक्री करू शकतात. आणि दुसऱ्या प्रकारात शेतमालाची खरेदी विक्री करताना शेतमालाच्या किमतीत चढ उतराचा धोका असतो. त्यातून नफा अथवा नुकसान होऊ शकते. तो धोका स्वीकारून माल विकण्याचे कार्य संस्था करू शकतात. शेतीला पूरक असणाऱ्या वस्तूंचे वाटप करणे. शेतमालाचे उत्पादन वाढावे यासाठीला शेतीला पूरक असणाऱ्या विविध साधनांची व वस्तूंचे वाटप करण्यासाठी खरेदी विक्री संस्था या प्रामुख्याने शेतकऱ्यांना मदत करत असतात. पण या वस्तू शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सहकारी खरेदी विक्री संस्थेमार्फत मिळत नाहीत, तर या वस्तू सहकारी खरेदी विक्री संस्थेमार्फत सेवा सहकारी संस्थांना व त्यानंतर सेवा सहकारी संस्था या सभासदांना देतात. या पूरक वस्तूमध्ये प्रामुख्याने सहकारी खरेदी विक्री संस्थांनी बी बियाणे, खते, अवजारे इत्यादी शेतीपूरक वस्तूंचे वितरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंतर्गत विदेशी व्यापार. प्राथमिक सहकारी विक्री संस्था या राज्यपातळीवरील सहकारी विक्री संघ नाफेडच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय खरेदी विक्री करण्याचे कार्य करतात. नाफेड हा राष्ट्रीय स्तरावरील खरेदी विक्री संघ असल्याने खरेदी विक्रीचे व्यवहार हा नाफेडमार्फत होत असतात. नाफेड स्वतः काही शेतमालाच्या निर्यातीचे व्यवहार करते अथवा राज्यसंघाच्या भागीदारीने काही व्यवहार करीत असते. मिरची, डाळी, कापूस, भुईमूग, तंबाखू, केळी, मसाले, चहा इत्यादी गोष्टींची भारतातून निर्यात केली जाते. प्रामुख्याने रशिया, सिलोन व पश्चिम जर्मनी
डेन्मार्क, इटली येथे या वस्तू पाठवल्या जातात. प्रामुख्याने शेतकरी पीक घेण्यापूर्वी सहकारी संस्थेकडून कर्ज घेतलेले असते. पीक कर्जाची परतफेड ही पिकांच्या विक्री रकमेतून प्रामुख्याने या संस्था देखील करत असतात. म्हणून सहकारी खरेदी विक्री संघामार्फत जर खरेदी विक्री केली असेल तर पतपुरवठा संस्थेमधून जर शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं असेल तर त्या कर्जाची परतफेड या खरेदी विक्रीच्या येणाऱ्या उत्पन्नातून ही कापून घेतली जाते आणि उर्वरित रक्कम ही शेतकरी आणि सभासदांना दिली जाते. या व्याख्यानाबद्दल आपल्या मनामध्ये काही शंका असतील किंवा काही समस्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद.